हाय फ्रेंड्स, वेलकम टू आरंभ किचन। मी प्राची तुमचे सर्वांचं आरंभमध्ये स्वागत करत आहे। आज आपण बनवणार आहोत आणखीन एक आईस्क्रीमची रेसिपी जी मला खूप आवडते, म्हणजे कोकोनट आईस्क्रीम। आणि या आईस्क्रीममध्ये जर तुम्ही मला विचारलं तर मी सांगू नाही शकत, कारण ही देखील माझी खूप फेवरेट आहे, गुलकंद आईस्क्रीम। तर आपण पाहत आहोत इथे त्याचे साहित्य मी ठेवलेले आहेत। इथे मी घेतलेलं आहे अमूलचं मिल्कमेड, गुलकंद कोणताही यूज करू शकता, आणि अमूलची व्हिपक्रीम। व्हिपक्रीम ऐवजी तुम्ही फ्रेश क्रीम देखील यूज करू शकता। यूज करावं लागणार आहे आपल्याला बीटर। बीटर नसेल तर तुम्ही मिक्सरचा देखील यूज करू शकता। आणखीन एक सांगते की माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये हे सगळे जे इन्ग्रेडियंट मी यूज करते ते दिलेले असतात। आणि शिवाय अजून मी मला खूप लोकांचे कॉल्स आलेत की और म्हणून काय यूज करते, एखाद्या गोष्टीला सबस्टिट्यूट असतं, जसं की याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलं मिक्सर, तर ते देखील मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं असतं। तुम्ही जर व्हिडिओ पूर्ण पाहिला तर मी त्यामध्ये देखील सांगत असते की एखाद्या गोष्टीचं सबस्टिट्यूट दुसरी कोणती गोष्ट तुम्ही यूज करू शकतो। त्यामुळे व्हिडिओ हा खूप केअरफुली आणि पूर्ण पहा, म्हणजे तुमच्याकडनं ते स्किप नाही होणार। ही मी अर्धी व्हिपक्रीम घेतलेली आहे, जेवढी व्हिपक्रीम तेवढंच तुम्ही कंडेन्स मिल्क टाका। कंडेन्स मिल्क या आईस्क्रीमसाठी तुम्ही कमी देखील टाकू शकता, कारण त्याचं रिझन मी सांगते तुम्हाला। तुम्ही यूज करणार आहात गुलकंद, कंडेन्स मिल्क गोडच असतं, गुलकंद देखील गोड आहे, त्यामुळे कंडेन्स मिल्क तुम्ही प्रमाण कमी केलं तरी देखील चालेल। याला मिल्क मेडला कंडेन्स मिल्क देखील म्हणतात। व्हिप करण्याआधी आपण यामध्ये टाकून घ्या चिल्ड वॉटर, थोडंसंच टाका बाउल बसेल असं, आणि आईस क्यूब टाका, कारण व्हिप करण्यासाठी आपल्याला लागणार आहे खाली त्याला थंडावा, नाही तर तुमची व्हिपक्रीम व्हिप कधीच नाही होणार। त्यासाठी आधी त्याला खाली आपण बर्फ असे टाकून घेऊयात। यावर ठेवणार आहे आपला बाउल ज्याच्यात आपण व्हिप करणार आहोत, प्लेस करूया व्यवस्थित पकडा, कारण खाली बर्फ आहे त्यामुळे सटकू शकतं आहे। आणि आता आपण स्टार्ट करूया आपली व्हिपिंग। हे हे मस्तपैकी व्हिप करून घ्या, 5 ते 6 मिनटं तुम्हाला व्हिप करावं लागेल। हे बीटर नसेल तर मिक्सरचा वापर करा। आणि हे लक्षात ठेवा की व्हिपिंग क्रीम आणि कंडेन्स मिल्क हे आपल्याला हे व्हिप करण्याआधी फ्रीजरमध्ये ठेवा। फ्रीजरमध्ये एकदम घट्ट झालं पाहिजे ते, एक दिवस जरी ठेवलं तरी चालेल तुम्ही, कारण हे नॉर्मल टेम्परेचरला नाही लागत। व्हिप क्रीम हे आपल्याला असं जे तुम्ही बघितलं एकदम एक गठ्ठू होतं माझ्याकडे, सरळ एक चौकोन झाला होता आईससारखा, तसंच लागतं। त्यामुळे ते तुम्ही फ्रीजरमध्ये ठेवा आणि मगच त्याचं व्हिप करायला तुम्ही यूज करा। आणि हे बीटर मला खूप जणांनी विचारलेलं आहे की कितीला आहे, कुठून घेतलं आहे, तर तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये पाहू शकता, ह्या बीटरची लिंक मी दिलेली आहे तुम्हाला, तुम्ही तिथून देखील ते परचेस करू शकता। बीट करून तुम्ही पाहू शकता फक्त 5 मिनटं झालेले आहेत आणि आपला हा डो हा डबल झालेला आहे कन्सिस्टन्सीमध्ये, तुम्ही पाहू शकता। आता मी 5 मिनटं झाल्यानंतर थोडं थांबते आणि या स्टेजला मी टाकत आहे, तुम्ही बघू शकता कसं झालेलं आहे ते, हे असं चिटकतं पडत नाही। तर या स्टेजला मी टाकत आहे गुलकंद। मी 3 चमचे गुलकंद टाकला आहे, तुम्ही टेस्टनुसार तुम्हाला जसं आवडेल तितका टाकू शकता। आता गुलकंद टाकला आहे त्यामुळे मी हे इन्ग्रेडियंट विसरले होते तुम्हाला इन्ग्रेडियंटची लिस्ट सांगताना, थोडासा फूड कलर टाकूयात, म्हणजे त्याला कलर येईल पिंक असा, एक थोडासा पिंक कलर टाकूया तुम्ही, पिंक म्हणजेच रेड कलर टाका तो पिंक होईल। हे आणखीन थोडा वेळ फेटून घेते मी। दहा मिनटं झालेलं आहेत फेटून, तुम्ही पाहू शकता, तुम्ही पहा किती डो वाढलेला आहे।
आता या स्टेजला आपण टाकून घेणार आहोत ड्रायफ्रूट्स। सॉरी मी हे देखील विसरले सांगायचं, त्यामुळे व्हिडिओ आहे ना पूर्ण पाहत जा, कारण कधी कधी मी आहे ना असे इन्ग्रेडियंट काही विसरले तर हे नंतर टाकत असते किंवा सांगत असते, आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ते तुम्हाला भेटूनच जातील। खूप सारे ड्रायफ्रूट्स टाका, किती सुंदर दिसत आहे आणि खूप छान आणि टेस्टी होणार आहे ही देखील आईस्क्रीम। ही आईस्क्रीम खाल्ली ना तर तुम्हाला अमूलच्या शालिमार आईस्क्रीमची आठवण नक्की येईल, पण बाजारातल्या आईस्क्रीमपेक्षा आपली नक्कीच चांगली होणार आहे। तर कधी प्रेफर करा घरी बनवलेली आईस्क्रीम, ही देखील मुलांना तुमच्या खूप आवडणार आहे। तुम्ही पाहू शकता आईस्क्रीमचा डो रेडी झालेला आहे, कलर खूप सुंदर आलेला आहे। इथे व्हाईट दिसते थोडासा पण रिअलमध्ये कलर खूप सुंदर आलेला आहे। आता मी या एअरटाईट कंटेनरमध्ये भरून घेते। तुम्ही तुमच्याकडे जर असतील पहिले कधी आईस्क्रीम खाल्लेले कंटेनर तर ते त्यातही करू शकता, किंवा पार्सलचे असतात आपल्या घरी मोस्टली त्यातही भरू शकता। हे मी मोल्डमध्ये भरून घेतलं आहे, हे थोडंसं टॅप करायचं म्हणजे काय एअर असतील बबल्स असतील तर ते व्यवस्थित निघून येतील वर। आता हे आपण फ्रीजरमध्ये ठेवणार आहोत 7 ते 8 तासांसाठी, एकदम कूलिंग जास्त वाढवा तुमच्या फ्रीजचं, आणि हे आपण फ्रीजरमध्ये ठेवूयात। दिसायला आत्ताच खूप छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकता गुलकंद आईस्क्रीम ही रेडी झालेली आहे। किमान 7 तास फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर ही अशी डीप फ्रीजमध्ये ठेवली तर ती तयार होते। तर तुम्ही आता गुलकंद आईस्क्रीम म्हणजे शालिमार आईस्क्रीम घरी तयार करू शकता आणि तुमच्या मुलांना देऊ शकता। तर ही आईस्क्रीम जर तुम्हाला आवडली, डेफिनेटली आवडणार कारण खूप छान लागते, तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। चला तर मी तुम्हाला टेस्ट करून दाखवते की कशी झालेली आहे। यम्मी, सांगू शकत नाही इतकी छान झालेली आहे, तुम्ही एकदा प्लीज ट्राय करा।